आपल्याकडे एक मन आहे बघा पुणे तेथे काय उणे आणि पुण्याला विद्याचं माहेरघर वगैरे म्हटलं जातं आता ती विद्या अजूनही माहेरला आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही पण पाठीमागच्या काही काळापासून या ठिकाणी रोज काही ना काहीतरी गुन्हेगारीच्या घटना घडतायत आता काही दिवसापूर्वीच पोरशकार जे आहे त्याचं प्रकरण गाजलेलं होतं म्हणजे याच्यामध्ये दोन जणांचा खून करणाऱ्या माणसाला दोन जणांचा खून करणाऱ्या तरुणाला तीनशे शब्दांचा निबंध लिहायला सांगितलं होतं आणि अशा पद्धतीच्या गोष्टींमुळे अशा गुन्हेगारांचं फावतं आणि आपण पैसेवाले असू आपण आपल्या हातात एखादा आमदार असेल किंवा आपले जर पोलिसांबरोबर ओळख असेल तर आपलं कुणी काहीही वाकडं करू शकत नाही आपण कितीही दारू पिऊ शकतो आपण कितीही धिंगाणा घालू शकतो आपण गाड्या कशाही चालू शकतो कुणालाही चिरडू शकतो कुणालाही मारू शकतो आपलं कुणी काही बिघडवणार नाही अशा पद्धतीनं उलट फक्त तीनशे शब्दांचा निबंध लिहायला लागतो आणि पिझ्झा बर्गरसुद्धा मिळतात अशा पद्धतीची जर मानसिकता तयार झाली तर मला वाटतं की लोकं तर सुधारणार नाहीतच पण या लोकांना अजून फावेल आणि अजून अशा पद्धतीच्या घटना घडतील आणि निष्पाप जीव जातील आपण जर चुकीचं वागलो तर आपल्याला इत्यंत कडक शासन होतं आणि आपलं आयुष्य बर्बाद होतं असं जर झालं तर कदाचित या घटना टाळता येऊ शकतात पण तसं झालेलं नाही उलट अशा घटना वाढलेल्या आहेत मुंबईमध्ये असेल नाशिकमध्ये असेल सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत तारीख आहे दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार होता गुरुवार ठिकाण आहे पुणे जिल्ह्यातील कोरेगाव पार्क मध्यरात्रीचा सुमार आहे आणि पोलिसांना एक माहिती मिळाली की एका कार चालकाने एका तरुणाला चिरडलेलं आहे पोलीस घटनास्थळी पोहोचतात घटनास्थळी पाहणी केली जाते रस्त्यावरती एक दुचाकी अपघातग्रस्त होऊन पडलेली का आहे काही अंतरावरती तो दुचाकीस्वार तरुण अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये मूर्छित होऊन पडलेला होता दुचाकीचा चेंदामेंदा झालेला होता आता तरुणसुद्धा गंभीर जखमी होता त्याला जवळच्या नोबेल हॉस्पिटल जे आहे त्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारापूर्वीच त्या तरुणाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं आहे आता प्रत्यक्षदर्शी जी मंडळी आहेत तर त्यांनी हकीकत सांगितली की एक ऑडी कार जी आहे तर त्या कारने दुचाकीवरती दुचाकी चा स्वाराला धडक दिली आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता तर याच्या अंगावरती गाडी घातली त्याचा मृत्यू झाला ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली पोलिसांनी घटनास्थळाची त्या त्याचबरोबर आजूबाजूचा सी सी टी व्ही फुटेज वगैरे हे तपासायला आणि पाहायला सुरुवात केली आता मयत तरुण जो होता तो कोण होता आणि ऑडी चालक कोण होता नेमकं काय घडलं होतं तपास सुरू झालेला होता तर या तपासामध्ये असं पुढं आलं की मयत झालेला तरुण जो आहे तो फूड डिलिव्हरी करणारा तरुण होता आणि त्याच्या गाडीवरून वगैरे ते समजत होतं आणि त्यानंतर मग त्या डिलिव्हरीची एजन्सी जी आहे त्याची माहिती काढली आणि काही वेळातच तो त्या तरुणाची ओळख पटली होती ना होतं रफ अकबर शेख आणि हा जो आहे तो डिलिव्हरीचं काम करत होता रात्रीच्या वेळी तो त्या कामासाठी बाहेर पडलेला होता आणि आपल्या दुचाकीवरून तो कोरेगाव पार्क परिसरामध्ये गेलेला होता आणि त्यावेळेसच एका ऑडी कारनं त्याला धडक दिली आणि त्यानंतर त्याला चिरडलं आणि त्या ऑडी कारनं त्याला दोनदा धडक दिली अशी पण माहिती समोर येते आणि पहिल्या धडकेमध्ये तो जखमी झाला दुसऱ्या धडकेमध्ये त्या त्याचा मृत्यू झाला अशी पण माहिती समोर येते त्यानंतर हा जो ऑडी कारवाला आहे तो चालक जो आहे तो तिथून फरार झालेला होता आता पोलिसांना तो कार चालक शोधायचा होता आता त्याने दारू वगैरे पिलेली होती किंवा दारू पिलेली असावी असाही एक प्राथमिक अंदाज होता आता कदाचित हा बाड्याबापाचा मुलगा असेल कारण अशा पद्धतीनं बेदरकारपणे गाडी चालवणं अशा पद्धतीने या गोष्टी करणं हे पैसेवाली आणि ही आणि अशा पद्धतीच्या कार चालवणं ह्या ह्या अभिमंडळीच करतात असंही एक पाठीमागच्या इतिहासावरून लक्षात येतं आणि पुण्यामध्ये वारंवार अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत हिट अँड रनच्या केसमुळे सुरक्षेचा प्रश्नसुद्धा निर्माण झालेला होता आता ज्यावेळेस पोलिसांनी तपास केला तपासकर्त्यांनी तपास केला त्यावेळेस संशयित गाडी चालक जो आहे तो ए बी सी रोडवरून ताडेगुत्ता या चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती होता आणि त्याची आलिशान कार भरधाव वेगाने धावत आली आणि प्रथम त्या कारनं एका ॲक्टिवाला धडक दिली होती आणि त्यामध्ये त्या ॲक्टिवामुळे त्या तिघेजण जखमी झाले होते आणि तरीही तो कार चालक जो आहे तो थांबला नाही आणि आता या ठिकाणी मग ते तिघं जखमी झाले आता बऱ्याच वेळा असा प्रश्न पण निर्माण केला जाईल की ते तिघंजण जखमी झाले म्हणजे एका गाडीवरती तिघंजण बसलेले होते मग त्यांच्यावरती आता कारवाई झाली पाहिजे म्हणजे तिघं कसे होते मग त्याच्यात त्यांनी हेल्मेट घातलं होतं का मग त्यांनी सिग्नल तोडला होता का त्यांच्याकडे लायसन होतं का त्यांच्याकडे पी यू सी होतं का म्हणजे सर्वसामान्य माणसांसाठी कसंही करून त्यांनी दंड भरलाच पाहिजे याच्यासाठीचे सगळी सिस्टीम आपली काम करते आणि जो माणूस दोन दोन माणसांना मारतो त्या खुण्याला तीनशे शब्दांचा निबंध वगैरे बालक वगैरे अल्पवयीन वगैरे वगैरे अशा पद्धतीने असो तर असे सामान्य लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतात त्यात जे तीन लोक जखमी झाले होते तर त्या ते जखमी त्यांना जखमी केल्यानंतर हा गाडीवाला जो आहे तसाच वेगानं पुढं गेला होता आणि बाईकवरून जाणारा हा जो डिलिव्हरी बॉय होता तर त्याला त्यानं मागून धडक दिली तोसुद्धा गंभीर जखमी होऊन खाली कोसळला आणि त्याला मदत करायची सोडून हा कार चालक तिथून जखमी अवस्थेमध्ये त्याला सोडून पळून गेला होता कदाचित एक मृत्यू झाला म्हणजे एकशे पन्नास शब्दांचा निबंध लिहायला लागेल म्हणून कदाचित तो लवकर गेला असेल दीडशे शब्दांचा निबंध लिहिण्यासाठी आता पोलिसांनी त्या गाडीबद्दल त्या संशयिताबद्दलची माहिती घेतली सी सी टी व्ही तपासले होते याच्यामध्ये यम एच बारा यन ई फोर फोर सिक्स फोर हा नंबर जो आहे तो मिळालेला होता आणि ती गाडी जी आहे चारचाकी तिला ट्रॅक करायला सुरुवात केली होती आणि गाडीचा नंबर आणि त्यावरून पत्ता शोधण्यात आला तर हडपसर या ठिकाणचं आयुष प्रदीप तायल या व्यक्तीपर्यंत पोलीस पोहोचलेत आता अनेक माध्यमांमधून वेगवेगळी नावं समोर आलेली आहेत तर ती व्यक्ती जी आहे ती पस्तीस वर्षाची व्यक्ती होती आणि रांजव रांजणगाव एम आय डी सी आहे त्या ठिकाणी एका कंपनीमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करते आहे तपासकर्त्यांनी संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं आता या प्रकरणामध्ये तीन जखमी आणि एक मृत्यू झाला आहे जो तरुण मरण पावला तो वीस बावीस वर्षाचा तरुण होता आणि डिलिव्हरीचं काम करत होता घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची होती आपल्या परिवाराला तो चार पैसे मिळवून हातभार लावत होता पण दुर्दैव पहा कुणाच्या तरी नशेमुळे कुणाच्या तरी माझ्यामुळे एक परिवार उद्ध्वस्त झाला आहे एक निष्पाप जीव या ठिकाणी गेला आहे तीन जण या ठिकाणी जखमी झालेत पाठीमागंसुद्धा असंच घडलेलं होतं आत्तासुद्धा असंच घडलेलं आहे आणि भविष्यातही असं घडू शकतं पण जर हे घडू नये असं वाटत असेल तर जे याच्यामध्ये दोषी आहेत त्या दोषींना कडक जर कारवाई झाली की त्यांचं अक्षरशः अंगावरती शहारे आले पाहिजेत अशा पद्धतीची जर कारवाई झाली तर भविष्य काळात दारू पिऊन गाडी चालवण्याची हिंमत कोणी करणार नाही पण असं घडू शकतं का असं असं घडू नये किंवा असे अपघात घडू नये याच्यासाठी अजून काय उपाय केले पाहिजेत याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा खाली कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्ही जर या परिसरातील असाल कारण मला जी माध्यमातून माहिती मिळाली ती मी तुमच्यासमोर मांडली कदाचित तुम्हाला काही वेगळी नवीन माहिती ज समोर येऊ पण शकते आणि अजून तपास चाललाय काही वेगळी नवीन माहिती पण आपल्यासमोर आल्यानंतर त्याच्यावरती आपण बोलूच पण तुम्हाला काय माहीत असेल तर तेसुद्धा तुम्ही जरूर कळवा हां आता एक विषय मला या ठिकाणी अजून एक मांडायचा आहे तो म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं आहे की म्हणजे एखादा माणूस रस्त्यानं चालतो आहे एखाद्या गाडीवरती जातो आहे आणि कोणीतरी येतं त्याला धडक देतं त्याचं आयुष्य संपवतं आणि ज्यानं धडक दिलेली आहे का ज्यानं हे सगळं केले तो दारू पिलेला असतो मोठ्या बापाचा असतो त्या पैशावाला असतो सगळं काही मॅनेज करतो आणि सगळं संपून जातं विचार करा ज्या घरातली व्यक्ती जाते त्या घरातल्या लोकांची अवस्था काय असेल लेकराला लहानाचं मोठं केलं आहे रक्ताचं पाणी केलेलं आहे आणि कुणाच्या तरी या सगळ्या दारूमुळे किंवा या भेग वेगवा म्हणजे आपल्याला आपण पैसेवाले आपण काही करू शकतो असा मात ज्यांना आहे त्यांच्यामुळे जर तर मग अशा लोकांना जर शिक्षा व्हायला पाहिजे म्हणजे तळमळही वाटते की आज त्यांच्यावरती जी वेळ आली ती वेळ ही बाकीच्यावरती येणार नाही कशावर मग आज जर त्यांच्यावरती ती वेळ आली आणि आज जर आपण शांत बसलो आज जर आपण ह्या गोष्टीबद्दल आवाजच उठवला नाही तर मात्र कदाचित उद्या उद्या आपल्या कोणावरती ती वेळ येऊ शकते मग आपल्या वेळेस कोणी आवाज उठवणार आणि ती वेळ येऊ नये याच्यासाठी या गोष्टीला आळा आत्ताच बसला पाहिजे आणि त्याच्यामुळे जे जे याच्यामध्ये गुन्हेगार असतील म्हणजे पोरस्कारमध्ये सुद्धा आणि अशा पद्धतीच्या घटनांमध्ये सुद्धा जे जे आहेत जे जे राजकीय पुढारी आहेत जे जे सामाजिक कार्यकर्ते याच्यामध्ये नवटंकी करून इन्वॉल्व्ह होतात किंवा जे जे सिस्टीममधली मंडळी आहेत त्या सगळ्यांनासुद्धा कडक शिक्षा झाली पाहिजे ज्यांनी ज्यांनी चुकीची मदत केली ज्यांनी ज्यांनी कायदा मोडला त्यांना कडक शासन झालं पाहिजे ही एक तळमळ आहे कारण एकाला जर चांगली कडक शिक्षा झाली तर या घटना घडायला आळा बसू शकतो बरं या विषयावरती मी पाठीमागं पुरस्कार या प्रकरणामध्ये सुद्धा बोललेलो आहे तर याबद्दलचं तुमचं मतसुद्धा व्यक्त करा पुन्हा भेटू पुढच्या भागात धन्यवाद